पुढचं असं आहे भीती शंका चिंता सर्व कशाचा नाही. आपण तीन चिंता लिहून काढा किंवा भीती लिहून काढा. भीती शंका चिंता हे सर्व कशाचा नाही तर तुमच्या आनंदाच्या मार्गाची अडचण आहे. म्हणजे नुसतं तुमच्या इतर गोष्टीला तुमच्या आनंदाच्या मार्गाची अडचण आहे. प्लस पुढे बघा खूप लोक असं एक मोठी चूक करतात की ते कृती करण्याआधी भीती कशी कमी होईल याची वाट की मला काहीतरी कृती करायची आहे माझी भीती कशी कमी होईल. म्हणून मला असं म्हणतात धैर्य धैर्यचा सिद्धांत लिहून काढा. कधी तुम्ही लिहाल ते करू म्हणजे ऍक्शन मध्ये जाऊ ना आपण कसं करणार भीती वाटते माणसा विचार जर आली नाही भीती कमी होईल. मग मी विचार घालून टाक आधी मी भीती कमी होईल. ओके यस त्याची वाट पाहत राहतात. कोणताही विचार तुमच्या मेंदूमध्ये पोकटात राहत नाही. कोणताही विचार तुमच्या मेंदूमध्ये पोकटात राहत नाही तर तो काय करतो तो काय करतो तुमची ऊर्जा तुमचं धन तुमचा वेळ तुमचं आरोग्य स्नेह संबंध सुखाची पातळी सगळ्याचा नाश करतो. कुठलाही नकारात्मक विचार तुमच्या डोक्यात असेल तर तो फक्त तुमचा वेळच नाही तुमचं बरंच काय काही घेऊन जातो. पैसा घेऊन होतो आरोग्य घेऊन होतो म्हणतात ना चिंता आणि चिंता याच्यामध्ये फक्त एका टिंबाचा अंतर आहे. चित्तावर टिंब टाकलं तुम्ही चिंता नकारात्मक विचार आपण सतत नेगेटिव्ह विचार करत असेल तर आपला पैसा जातो वेळ जातो आरोग्य जातो सुखाची पातळी जाते माणूस देशातून खराब होतात. बरोबर की नाही येस. तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल ती गोष्ट जास्त वाढत जाते. तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल ती गोष्ट जास्त वाढत जाते. तुम्ही जर नकारात्मक विचार जास्त फोकस केलं तर ती वाढत जाणार. तुम्हाला जर भीतीवर जास्त तुम्ही फोकस केलं तर भीती वाढत जाणार. लॉ ऑफ अट्रॅक्शन आहेच पण तुम्ही स्वतःच्या मेंदूला ते सिग्नल देताय कळत. आता बघा मी तुम्हाला एक सांगतो तुम्ही सगळ्यांनी इथे लाल रंगाच्या पाच गोष्टी दिसत का पाहत आहात. दिसत लाल रंगाच्या गोष्टी आहेत पाच गोष्टी पहा आहेत रजिस्टर करा मला त्या केल्या हा डोळे बंद करा डोळे बंद करा उघडू नका तुम्ही सांगितलं ते पण उघडू नका थोडे बंद ठेवा आणि मला पाच निळ्या गोष्टीची नावं सांगा. उघडा आणि पहा निळ्या गोष्टी आहेत की नाही आहेत. इथे पाच लाल गोष्टी आहेत पाच निळ्या आहेत काळ्या आहेत पिवळ्या आहेत हिरव्या आहेत. हा पण मगाशी तुम्हाला फोकस काय सांगितलं फक्त लाल बघा. मी तुम्हाला फोकस काय सांगितलं तुम्हाला प्रेशर दिलं फक्त लालच बघा त्यामुळे मी लालच यु नो तुम्ही जी गोष्ट सातत्याने पहाल ती वाढत जातो. एक लॉ ऑफ अट्रॅक्शन एक सिक्रेट नावाचा एक मूवी आहे तुम्ही जरूर बघा. युट्यूबला जायचं द सिक्रेट म्हणून सर्च मारा द सिक्रेट. ओके हिंदीमध्ये आहे इंग्लिशमध्ये आहे मराठी पण अवेलेबल आहे ह्याच्यात भरपूर पुस्तकं पण तुम्हाला आजकाल अवेलेबल झालेली. ओके तर त्या मूवीमध्ये त्याने असं सांगितलं आकर्षणाचा सिद्धांत लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही ज्या गोष्टी आकर्षित करता त्या गोष्टी तुमच्या बाबतीत जास्त करता. कारण आमचा एक कार्यक्रम झाला म्हणजे मी कधी कार्यक्रम माहिती असेल एक प्रोफेशनल वक्ता म्हणून कारण कार्यक्रम होता त्याच्यामध्ये एक डॉक्टर होते त्यांचा एक विषय होता कॉस्मिक हिलिंग. कॉस्मिक हिलिंग आता ही जो डॉक्टर ना ते स्वतः डॉक्टर आहे नामांकित डॉक्टर आहे. ओके आपल्या क्लासमध्ये भाषांतर शिकण्याची अतिशय हुशार आहे यंग आहे पण त्यांचा स्वतःचा अध्यात्म पण भरपूर अभ्यास आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे उल्हास सर्वप्रथम जो आजार असतो ना तो मनात तयार होतो. सर्वप्रथम जो आजार असतो तो मनात तयार होतो आणि नंतर मग तो प्रत्यक्ष ते ना जास्त करून त्याच्यासाठी पेशंट करत म्हणजे ते इज अ फिजिओथेरपिस्ट. ओके गुडघे दुखी वेगवेगळे जे आहेत ना आजार ते मला आधी मनात तयार माझे गुडघे दुखणार आहे माझं गुडघे दुखणार आहे माझे गुडघे दुखणार आहे आणि मग तसं म्हणायला. ओके तर तुम्ही ज्या गोष्टी लक्ष केंद्रित कराल ती गोष्ट वाढायला तुम्ही भीती लक्ष केंद्रित कराल भीती वाढायला तुम्ही जर आत्मविश्वासावर गोष्ट लक्ष केंद्रित कराल तर आत्मविश्वास वाढायला पण